अवैध उत्खननाकडे जाणून बुजून दुर्लक्ष करणाऱ्या वनविभागाचे उपवन संरक्षक आर आर काळे आणि त्यांच्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने केली आहे या मागणीसाठी संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वृक्षतोडीचा प्रतिकात्मक देखावा सादर करत लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं वनविभागाचे उपवन संरक्षक आर आर काळे आणि त्यांचे इतर कर्मचारी बांबवडे राधानगरी या भागातील वृक्षतोड चंदन नरक्या तस्करी अशा बेकायदेशीर गोष्टींवर डोळे झाक करत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्या वतीनं करण्यात आला याविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपवन संरक्षक आर आर काळे यांची चौकशी करून कारवाई करा या मागणीसाठी वृक्षतोडचा प्रतिकात्मक देखावा करून आंदोलन करण्यात आलं सध्या चंदन तस्करीवर बहुचर्चित असणाऱ्या पुष्पा चित्रपटाप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुरहाड लाकूड आणि ट्रॅक्टर ट्रॉली घेऊन हे आंदोलन करण्यात आलं यावेळी उपवन संरक्षक काळे यांना अटक झालीच पाहिजे नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण झालंच पाहिजे पुष्पा सिंडिकेटला अटक झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या जोपर्यंत काळे यांची चौकशी होऊन कारवाई होत नाही तोपर्यंत तो आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा मनसे वाहतूक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू जाधव यांनी दिला आहे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संरक्षण हा घाट क्षेत्र असतानासुद्धा कोणतीही इथं चोरी अथवा वृक्षतोडी चालत नाही सामान्य नागरिकाला दंड किंवा जेलची शिक्षा केली जाते तर ह्या पुष्पा सिंडिकेटला कुणाचा वरद आहे हाच आमचा असा सर्वसामान्य नागरिकांचा प्रश्न आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना एक कदापि सण करणार नाही आणि जोपर्यंत या सिंडिकेटला उघडे पाडत नाही आणि वन उपवनसंरक्षक काळे आणि त्याच्या स्टाफच्या हप्त्याची चौकशी आणि हे वृक्षतोडी थांबत नाही मुरुमतोडी थांबत नाही तोपर्यंत आंदोलन आमचं कायमस्वरूपी राहणार आणि जिल्हाधिकाऱ्यांना आजच्या आळाच कारवाई करून हे थांबायला होणार आंदोलनात राजू बागवान नरेश चिक्कोडीकर अण्णा तिलवे इम्रान बागवान राजू लायकर आदी उपस्थित होते